ही 35 ची नोटीस त्यांनी देऊ न देता आरोप करण्याचा अधिकार दिलाय का? तुम्ही दिलाय का? नाही दिला ना? दिलाय का? नाही नाही. आपण नियम शिथिल. सन्माननीय अनिल परबचे म्हणतायत, मी आपल्याला विचारतो, आपण यांना 35 शिथिल करण्याचा अधिकार दिलाय का? बरोबर आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो की सगळे नियम स्थगित करा आणि कामकाज बाजूला करा. त्याला देऊ देत ना त्यांना पॉइंट ऑफ तुम्ही प्रोसिजरला उत्तर दिलं उत्तर दिलंय, त्याचं समाधान झालं नाहीये. त्यांना पॉइंट ऑफ तुम्ही प्रोसिजरला उत्तर माननीय सभापती महोदय, काल या संदर्भात 289 आम्ही आज मांडलेला आहे. माननीय सभापती महोदय, मी एक पॅरेग्राफ नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी यांचं एक जे वक्तव्य आहे दिनांक 30/4/2020 याच्या सूर्यवंशी असे म्हटलेले आहे की सदर प्रकरणी 16 भूखंडापैकी एका जास्त भूखंडके एकाच कुटुंबाच्या नावे आरोप लावतात. एक दिवस आधी नोटीस दिली आहे का? नोटीस दिलेली नाहीये. नोटीस दिले. 289 चा अर्थ काय होतो की सगळे नियम बाजूला ठेवायचे. नाव घेणार नाही. सभापती महोदय, 289 वर आपण चर्चा आपण आम्हाला जे म्हणतात ते चूक आहे. आपण 289 प्रमाणे नियम बदलतो म्हणजे क्रम बदलतो, पण याचा अर्थ 35 ची नोटीस जी द्यावी लागते ती 35 ची नोटीस त्यांनी देऊ न देता आरोप करण्याचा अधिकार दिलाय का? तुम्ही दिलाय का? नाही दिला ना? दिलाय का? नाही नाही. आपण नियम शिथिल करण्याचा जो अधिकार आहे त्या नियम शिथिल करण्याच्या अधिकारामध्ये बिना नोटीस देता आरोप करण्याचा आपण त्यांना अधिकार दिलाय का? आपण स्पष्ट करा. आपण अधिकार दिलाय का? आपण स्पष्ट करा. आपण दिला असेल तर स्पष्ट करा. मी 35 ची नोटीस त्यांनी दिलेली नाहीये, परंतु ते नाव घेणारच नाहीये. त्यांनी सांगितलं ते त्यांचं काय म्हणणं ते म्हणतायत फक्त. स्थगित करण्यात यावा. आम्ही 35 चा नियम स्थगित करण्याची मागणी 289 कडनं करतो. आपल्याला तो आपला अधिकार आहे, तो आपला अधिकार नाहीये. स्थगित करायचा जातो नियम, स्थगित करायचा अधिकार आपला आहे. 35 खाली ज्यावेळेला नोटीस येतो अधिकार आपला आहे. आपण रुलिंग द्या. सभापती महोदय, नोटीस दिली नसेल तर आम्ही 289 मांडलाय. सभापती महोदय, माझा आपल्याला एवढा सवाल आहे. हे सन्माननीय अनिल परबचे म्हणतायत, मी आपल्याला विचारतो, आपण यांना 35 शिथिल करण्याचा अधिकार दिलाय का? संपला विषय. नाही दिला. संपला विषय. सभापती महोदय, ज्या वेळेला 35 ची नोटीस दिलेली नाही, 35 ची नोटीस हा नियम आहे. आपला नियम काय? 35 ची नोटीस दिली पाहिजे. बरोबर आहे. आणि 289 चा अर्थ काय होतो की सगळे नियम स्थगित करा आणि कामकाज बाजूला करा. त्याला देऊ देत ना. त्यांनी सभापती महोदयांनी आमचं म्हणणं ऐकावं.
सभापती महोदयांनी आमचं म्हणणं ऐकावं आणि त्यानंतर रुलिंग द्यावं. परंतु 289 कसा होतो हे मांडावं लागेल. त्यानंतर त्याच्यात जर आरोप झाला तर मग तुम्ही ही 35 नोटीसचा विचारा आणि त्याच्यानंतर ठरवा. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, हा आपला अधिकार आहे आणि पूर्ण ऐकल्याच्या नंतर आपण निर्णय घ्या. मी 15 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करते. आपण जरा माझ्या दालनात या आणि त्याच्यामध्ये थोडस समोरीने घ्या सगळेजण. चर्चा घडवायची असेल किंवा नसेल वेगळा विषय.